नमस्कार। सर्वप्रथम एवढी सगळी भरगच्च उपस्थिती बघून मला खरोखरच निशब्द व्हायला झालंय, कारण साहित्यासाठी, शब्दांसाठी, शब्दांवर प्रेम करणारी इतकी सारी माणसं, आमच्या कौतुकासाठी आलेली इतकी सारी माणसं, आदरणीय व्यासपीठ रवींद्र शोभणे सर, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष आणि त्यांच्या हस्ते, तसंच सिनेकलावंत अशोकजी समय यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार स्वीकारताना मला खूप आनंद होतो। सगळ्यांची नावं घेत नाही, व्यासपीठा वरचे सगळे मान्यवर, माझे मित्रमैत्रिणी, समकालीन सगळे साहित्यिक, समोर बसलेले सगळे आपण सुहृद मान्यवर साहित्यिक जाणकार लोक, मसाप आणि मनोरमा संस्थेने दिलेला हा पुरस्कार स्वीकारताना मी पहिल्यांदाच म्हटल्यासारखं गोवा ते सोलापूर एवढा 400 किलोमीटरचा जवळजवळ प्रवास करून आले मी। येताना घाटामध्ये घाट काढून वर आलो बेळगाव, विजापूर, या बाजूला द्राक्षाचे मळे, या बाजूला ऊसाचे मळे, अशी सगळी गोडी आणि असा सगळा गोडवा बघत वातावरणातला जेव्हा इकडे पोचले तेव्हा मनोरमा संस्थेच्या श्रीकांतजी मोरे काय, शोभाताई काय, हे आमची व्यवस्था करणारी सगळी माणसं, सुनील पाटील असतील, सगळी माणसं ही इतकी अदबीने, इतक्या स्वागतशीलपणे हा सगळ्या मळ्यांमधून असलेला गोडवा बघत बघत मी आलेली, हा मधुर असा फलशाब्द म्हणून हा आमचा मनोरमाचा साहित्याचा हा सोहळा, इतका कौतुक सोहळा सुंदर इथे साजरा होतो आहे। या पुरस्काराचा एक दुहेरी आनंद असा मला जाणवला। सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे हा माझ्या लेखनाच्या वाटचालीतला निश्चितपणे एक महत्त्वाचा टप्पा आहे, म्हणजे कोणाही आमचे सगळेच साहित्यिक आहेत, सगळ्यांच्याच वाटचालीतला हा एक महत्त्वाचा टप्पा असतो। पुरस्कार हा नुसतंच काही जल्लोष किंवा आनंद असतो असं नाही, की आम्हाला जबाबदारीची जाणीव देणारा हा एक क्षण असतो, की तुम्ही अजून चांगले लिहायला हवे, अजून तुमच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत, ही अशी एक धास्ती प्रत्येक पुरस्काराच्या वेळेला मनात निर्माण होते चांगल्या प्रकारची। हा माझा वैयक्तिक आनंद झाला। आणखीन या आनंदापेक्षा अजून एक मोठा आनंद, माझ्या या ओंजळभर आनंदापेक्षा अजून एक मोठा आनंद, आभारभर आनंद हा असा आहे की मला ज्या कामासाठी, ज्या पुस्तकासाठी इथे पुरस्कार मिळाला, सन्मानित केलं गेलं, हे आमचे गोव्याचे रविश्रेष्ठ शंकर रामाणी यांच्या संपादनाचं हे पुस्तक मी तयार केलं आणि गोवा मराठी अकादमीने ते प्रकाशित केलं, मॅजेस्टिकसारख्या चांगल्या संस्थेने त्याचं वितरण केलेलं आहे। आणि शंकर रामाणींची जी एक दर्जेदार वेगळी कविता सर, ही सामान्य रसिकांपर्यंत आजपर्यंत तशी म्हणावी त्याप्रमाणे पोचली नव्हती, आणि त्यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षामध्ये हे त्यांच्या समग्र कवितेचं काम होणं ही खूप आवश्यक गोष्ट होती। आपल्याला सगळ्यांना गोव्याचे बाकी बाप बोरकर माहीत असतील, माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे, कडे कपारी मधून घटपुटती दुधाचे, किंवा त्या दिसा वडाकडे गडद तीन मंद मंद वाजत आले तुझी गोपीजन, अनेकांना त्यांच्या कविता वाचनाचे, गायनाचे अनुभव आठवणी असतील। हे सगळं होतं, नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी, जेणे गंगाचे पाणी, असं म्हणणारे बोरकर हे सगळ्यांना परिचित आहेत। आणखीन बोरकरांच्या पाठोपाठ मराठी कवितेचा वारसा, गोमंतकीय वारसा चालवणारे म्हणून शंकर रामाणी, आणि या शंकर रामाणींचा थोडासा आत्ममग्न असा स्वभाव असेल किंवा काही आणखीन साहित्य व्यवहार असतील, यामुळे रामाणींची कविता ही जनसामान्यांपर्यंत फार पोचली नाही। आपल्याला माहीत असेल एक पद्मजा फेणाणींनी म्हटलेलं गाणं आणि जितेंद्र अभिषेकींनी म्हटलेलं गाणं, दिवे लागले रे दिवे लागले रे, तमाच्या तळाशी दिवे लागले, दिठींच्या दिशा खोल तेजाळताना, कुणी जागले रे कुणी जागले, आपल्याला आठवत असेल। रंध्रात पेरिली मी आषाढ दर्द गाणी, अशी त्यांची एक सुप्रसिद्ध कविता अभिषेकी बुवांनी गाऊन म्हटलेली। त्यानंतर माझी या दारात चिमण्या आल्या, ही एक पद्मजा फेणाणींनी अशी एक 2-3-4 मोजकी गाणी सोडल्यास त्यांची कविता फार सामान्यांपर्यंत पोचली नाही।
त्याच्यावर दुर्बोधतेचा थोडासा एक शिक्का बसला, संदिग्धपणाचा एक त्याला येऊ लागला. आणि त्यांची कविता 2003 मध्ये रामाणी गेले, त्यानंतर आता 20 वर्षापर्यंत त्यांची कविता ही दुर्दैवाने आपल्या दुर्लक्षित राहिली, उपेक्षित राहिली. आणि हे सगळं काम होणं आणि ते गोव्यातूनच होणं आणि ते माझ्या हातून होणं हा एक सगळा योगायोग होता, भाग्ययोग होता. आणि शिवाय ही कविता आलेली बृहन महाराष्ट्रीय साहित्य क्षेत्र गोवा आहे एक, आणि ह्या बृहन महाराष्ट्रीय साहित्य क्षेत्राला या मराठीच्या मुख्य धारेशी जोडून घ्यायला आम्हाला फार संघर्ष करावा लागतो नेहमी. आणखीन ह्या हा संघर्ष ह्या मनोरमाच्या संस्थेने सोपा करून टाकला. जयू भटकरांसारखे आमचे मित्र आमच्या ओळखीचे होते, त्यांच्यापर्यंत पोचलं काम. आणि हे सगळं श्रीकांतजी मोरेंची आणि शुभाताईंची भेट गोवा मराठी अकादमीला आणि सगळ्यांना, आणि त्यांना हे सगळं समजलं काम आणि ह्याची दखल घ्यावी असं त्याला वाटलं. हा आमच्या खरोखरच एक भाग्ययोग आमच्या, म्हणजे मी सगळ्या गोव्याच्या वतीने मी ह्या मनोरमा या संस्थेचे आभार मानते, धन्यवाद मानते. कारण हा पुरस्कार जरी मला मिळाला असला तरी हे संपूर्ण गोव्याचं काम आहे आणि शंकर रामाणींच्या कवितेचं काम आहे, त्यामुळे शंकर रामाणींची कविता इथपर्यंत आणण्यात मी यशस्वी झाले असं एक मला वाटतं. आणि मी समाधान, हा आभारभर आनंद माझ्या अंजळभर आनंदापेक्षा मला खूप मोठा वाटतो. गोव्याचा दुसरा एक असा पैलू आहे या आनंदाचा की ही मनोरमा संस्था आहे, हा बँक परिवार आहे, हा सगळा लक्ष्मीचा व्यवहार आहे. आणखीन ह्या वैभव लक्ष्मीच्या हातांनी गोमंतकीय सारस्वताचा हा सन्मान होणं ही सुद्धा अजून एक दुसरी योगायोगाची गोष्ट आहे असं मला वाटतं. मी अगदी हुडक्यामध्ये गोमंतकीय परंपरेचा आपल्या समोर एक धावता आढावा म्हणतात तसा ठेवते की गोमंतकीय मराठी संस्कृती आणि मराठी परंपरा आता आपल्या समोर गोवा म्हणजे बीच, बार आणि चर्चेस असं एक म्हणजे असं चित्र उभं असतं. पण गोवा हे मराठी संस्कृतीचं 15व्या 16व्या शतकापासून एक महत्त्वाचं संस्थान केंद्र आहे. 16व्या शतकापासून इथे मराठी संस्कृती आहे. संत सोयीरोबांना तांबी आहे, ज्यांचा तुम्हाला अभंग माहिती असेल, अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नकोरे असं म्हणणारे सोयीरोबांना तांबी आहे गोव्याचे. नंतर विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे म्हणणारे कृष्णंभट बांधकर डोंगरीचे हे गोव्याचे. त्यांच्यानंतर दाळकारे, विज बोरकर, बाभ बोरकर, नंतर शंकर रामाणे ही गोव्याची समृद्ध साहित्य मराठीची साहित्य परंपरा आहे. आणि या सगळ्या परंपरेमध्ये एक ज्येष्ठ नाव म्हणून शंकर रामाणे असं आपल्याला म्हणता येतं. शिवाय मराठीची एक भावकवितेची एक मोठी समृद्ध परंपरा आहे, मिलांपासून पुशिरेगेंपासून. त्यामध्ये पुन्हा बोरकर आहेत, ग्रेस सुरेश भट आहेत, शांताबाई आहेत, इंदिराबाई आहेत, आपले पक्षांचे लक्षात हवे गगनाला पंख नवे म्हणणारे आता आपले दादा महानोर गेले, ही सगळी माणसं ह्यांनी भावकवितेची समृद्ध परंपरा एक निर्माण केलेली आहे. आणि ह्या भावकवितेच्या समृद्ध परंपरेतले शंकर रामाणे हे एक महत्त्वाचं नाव म्हणून आपल्याला घेता येईल आणि म्हणून त्यांची कविता आपल्याला वाचायला हवी. मी एक दुसरं जाता जाता असं सांगते की शंकर रामाणे ह्या आता इंदिरा संत काय किंवा बापट, पाडगावकर, मंगेश कुसुमाग्रज, बिंदा ह्या सगळ्यांची नावं आपल्याला ऐकून मिळतात. कारण त्यांच्या कविता गाण्यांच्या स्वरूपामध्ये अनेक जणांपर्यंत पोचल्या, रसिक मान्य झाल्या, लोकप्रिय झाल्या. तशी शंकर रामाणींची कविता झाली नाही, पण शंकर रामाणींची कविता ही एक वेगळं आपल्याला एक जगण्याचं भान देते, व्यथेचा उत्सव साजरा करते. उन्हाचे आरसे झाले देखील रूप नेटके, उन्हाळी तलखुरी तंद्री निराळे विश्व हळपले, अशा पद्धतीचं उत्तम असं प्रतिमा विश्व ह्या कवितांमध्ये येतं. नवीन लिहिणाऱ्या हातांसाठी अनेक जाणीवा पोषक मूलद्रव्य असलेली ही कविता, म्हणून आपण ह्याचा मुद्दाम अभ्यास करावा, वाचन करावं. आपल्या मनोरमा संस्थेकडे ही पुस्तकं गोवा मराठी अकादमीने सन्मानपूर्वक पोचवलेली आहेत. माझी या दारात चिमण्या आल्या, अबोल काहीसे सांगू न गेल्या, अशा पद्धतीचं सुंदर असं नाजूक असं प्रतिमा विश्व, हळवं प्रतिमा विश्व रामाणींच्या सगळ्या कवितेमध्ये आहे. 7 कविता संग्रहातल्या 400 कविता या पुस्तकामध्ये आपण संपादित केलेल्या आहेत.
आजळली आठवण तिला अंगाईचा वास, अर्ध्या झोपेत आईचा पान्हा चोरल्याचा वास. इतकं सुंदर रामायणींनी सांगून ठेवलेलं आहे. हिरवे हिरवे मळे मनाचे हिरवा पक्षी उडे, हिरवे हिरवे नेसून काही नजर नभाला भिडे, म्हणतात रामायणी. हे तुम्ही मुद्दाम वाचायला हवं असं मला वाटतं. हिने उन्हाचे दगड ठेविले आणि रांधले जेणे, माध्यानीचा सूर्य ढाळतो माथ्यावर चांदणे. अशा प्रकारचं जगणं समृद्ध करणारी आणि शिकवणारी रामायणींची कविता ही तुम्ही वाचायला हवी जरूर. आणि ही इथपर्यंत पोचवल्याचा आनंद आणि समाधान मुराशी घेऊन मी इथून जाईन. सगळ्यांना, आयोजकांना सगळ्यांना धन्यवाद देते, आपल्या सर्व रसिकांना आणि संपूर्ण गोव्याच्या वतीने हा पुरस्कार मी स्वीकारला, याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देते. आभार.